रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा तो कुठे जातो पण जर तुमचं सुंदर असेल तर रस्त्याची पर्वा करू नका फक्त ध्येयाकडे वाटचाल करत राहा गुड इव्हनिंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आजपासून आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार एकोणीस किंवा राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या आतापर्यंत जे प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत तर त्यांच्या विश्लेषणाची एक व्हिडिओ लेक्चर सिरीज सुरू करत आहोत आजचा जो आपला विषय आहे त्याच्यामध्ये आपण दोन हजार एकोणीसला राज्यघटना या विषयावर विचारलेल्या प्रश्नांचं मुद्देनिहाय स्पष्टीकरण पाहणार आहोत आता हा व्हिडिओ किंवा ही लेक्चर सिरीज सुरू करण्याचं कारण सांगते राज्यसेवा ही एक अशी परीक्षा आहे जर तुम्ही राज्यसेवा फोकस ठेवून अभ्यास करत असाल तर एम पी एस सीच्या ज्या इतर सर्व परीक्षा आहेत त्या तुम्ही इझिली क्वालिफाय होऊ शकता म्हणजे एकमेव राज्यसेवा ही परीक्षा अशी आहे की त्या एकट्या परीक्षेच्या अभ्यासातून तुम्ही बाकीच्या पोस्ट ज्या आहेत त्या सुद्धा मिळवू शकता आणि म्हणून आपण राज्यसेवेच्या आतापर्यंतचे जे प्रश्न आहेत ते घेणार आहोत प्लस याचा दुसरा एक फायदा हा असतो की बऱ्याचदा आयोग आतापर्यंत जे विचारलेले प्रश्न आहेत प्रीला आणि मेन्सला राज्यसेवेला त्याच्यातलंच काही कंटेंट उचलून कंबाईंडला प्रश्न विचारत असतो सो तेही आपलं तिथे कव्हर होणार आहे ओके तर आजच्या लेक्चरचा पहिला प्रश्न पाहूयात भारतीय स्वातंत्र्य कायदा एकोणीशे सत्तेचाळीस मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने विचारात घ्या विधान अ आहे संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली विधान ब संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली विधान क जेव्हा संविधान सब सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत आणि विधान ड संविधान सब सभेची सदस्य संख्या तीनशे एकोणनव्वदच्या तुलनेने दोनशे नव्याण्णव पर्यंत कमी झाली आता इथे जे ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला तर पहिल्या विधानामध्ये पहिल्या ऑप्शनमध्ये दिले अ ब क बरोबर दुसऱ्यामध्ये दिले अ ब ड बरोबर तिसऱ्यामध्ये दिले ब क ड बरोबर आणि चारमध्ये दिले अ क ड बरोबर ज्यावेळेला असे ऑप्शन येतात त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे मल्टी लाईनरचा जो, जो क्वेश्चन आहे याच्या चार लाईनपैकी एकच लाईन चुकीची आहे आणि ती आपल्याला पॉइंट आउट करायची आहे म्हणजे इथे जरी तुम्हाला विचारलं असेल की बरोबर विधानं कोणती आहेत कारण प्रत्येक ऑप्शनमध्ये तुम्हाला बरोबर दिसत असेल जरी तुम्हाला बरोबर विचारलं असलं तरी तुम्हाला इथे नोटीस काय करायचं आहे चुकीचं कोणतं आहे ओके जर आपण त्या पद्धतीने अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की विधान सी मध्ये इथे असं दिलेलं आहे की जेव्हा विधीमंडळ संस्था म्हणून भरत असे संविधान सभा तेव्हा अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत तर हे विधान चुकीचं आहे कारण ज्यावेळेला विधीमंडळ म्हणून भरत असे त्यावेळेला जी व्ही मावळणकर हे तिचे अध्यक्ष असत आणि ज्यावेळेला ती संविधान सब सभा किंवा घटना निर्मितीचं कार्य करणारी कायदे कायदे निर्मितीचं काम करणार सॉरी घटना निर्मितीचं काम करणारी संस्था म्हणून भरत असेल त्यावेळेला राजेंद्र प्रसाद असत ओके मग त्यामुळे विधान जर क चुकीचं आहे तर आपल्याला पहिल्या ऑप्शनमध्ये क दिले त्यामुळे हे केलं दुसऱ्यामध्ये क आहे त्यामुळे दुसरा ऑप्शन गेला चौथ्या ऑप्शनमध्ये क आहे त्यामुळे तोही गेला आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक तीन म्हणजे बाकीची विधानं न वाचता जास्त विचार न करता आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे ओके तर आपण याच्याबद्दल थोडी माहिती घेऊया एकोणीसशे सत्तेचाळीसचा जो कायदा झाला आपला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा तर त्याच्यामुळे संविधान सभेमध्ये काय काय बदल झाले तर मुख्यतः तीन बदल झाले होते पहिली गोष्ट म्हणजे संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली दुसरी गोष्ट म्हणजे ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली आणि मग ती घटना निर्मिती प्लस कायदेनिर्मिती अशी दोन्ही कामं करत होती आणि त्यानंतर तिसरा बदल म्हणजे संविधान सभेची सदस्य संख्या तीनशे एकोणनव्वदच्या तुलनेमध्ये दोनशे नव्याण्णवपर्यंत कमी झाली का झाली कारण मुस्लिम लीगचे सदस्य जे आहेत ते याच्यातून बाहेर पडले आणि त्यामुळे आपल्या संविधान सभेची सदस्य संख्या किती झाली दोनशे नव्याण्णव झाली ओके तर आता संविधान सभेने घटना निर्मिती आणि कायदे निर्मिती अशी दोन्ही कामं कधीपर्यंत केली तर ती केली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास पर्यंत का कारण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला आपण घटना स्वीकृत केली त्यामुळे मग घटना निर्मितीचं काम जे आहे ते इथे संपलेलं होतं सो या प्रश्नाचं बरोबर उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एकोणीसशे अठ्याहत्तरच्या चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात कोणती तरतूद केलेली नाही विधान अ आहे कॅबिनेटच्या लेखी शिफारशीशिवाय राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकणार नाहीत हे विधान बरोबर आहे विधान दोन आहे अंतर्गत अशांतता याऐवजी सशस्त्र मंडळी हा शब्द प्रयोग करण्यात आला हेही विधान बरोबर आहे विधान तीन आहे अनुच्छेद एकोणीस खाली असलेले सहा मूलभूत अधिकार हे केवळ युद्ध अथवा परकीय आक्रमणाच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येतील सशस्त्र बंडाळीच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येणार नाहीत हे विधानही बरोबर आहे आणि विधान डी आहे जर संसदेच्या कोणत्याही सभागृहाने आणीबाणीच्या काला आ, आणीबाणीच्या घोषणेला विरोध करणारा अथवा आणीबाणी चालू ठेवण्यास विरोध करणारा ठराव मंजूर केला कोणत्याही वेळी मंजूर केला तर राष्ट्रपतींनी आणीबाणी मागे घेण्याची घोषणा करणे आवश्यक असते हे विधान चुकीचं आहे कारण इथे आपल्याला म्हटले कोणत्याही सभागृहाने कोणत्याही म्हणजे लोकसभा किंवा राज्यसभा पण इथे तसं नाहीये तर फक्त लोकसभा असणे इथं आवश्यक आहे आता हा प्रश्न किंवा हा टॉपिक करताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे तर लोकच राष्ट्रीय आणीबाणी असेल किंवा राष्ट्रपती राजवट असेल किंवा आर्थिक आणीबाणी असेल तर हे तीन घटक असे आहेत की ते तुम्हाला कंपॅरेटिव्हली जर तुम्ही केलं तर ते जास्त झोपे जातील म्हणजे काय तर सरळ तुम्ही असा एक कॉलम करून घ्यायचा hmm. आहे याच्यामध्ये पहिल्या कॉलममध्ये तुम्ही लिहाल राष्ट्रीय आणीबाणी दुसऱ्या कॉलममध्ये तुम्ही लिहाल राष्ट्रपती राजवट आणि तिसऱ्या कॉलममध्ये असेल आर्थिक आणीबाणी आणि याच्यामध्ये तुम्हाला परत की याला मंजुरी कधी मिळते किंवा कधी लागू होते ही कोणत्या परिस्थितीमध्ये लागू होती याच्याशी रिलेटेड कलम कोणते आहेत म्हणजे तीनशे बावन्न तुम्हाला माहित असेल की राष्ट्रीय आणीबाणी आहे तीनशे छप्पन्न जे आहे ते राष्ट्रपती राजवट आहे आणि तीनशे साठ जे आहे ते वित्तीय आणीबाणी आहे ओके तर अशा प्रकारे तुम्ही कंपॅरेटिव्हली जर स्टडी केला तर तो जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात राहील दुसरी एक गोष्ट म्हणजे कोणत्या घटनादृष्टी कुठले चेंजेस राष्ट्रीय आणीबाणीमध्ये झाले तर जिथे सरकारच्या हातामध्ये जास्त पावर राहत होते असे सगळे बदल जे आहेत ते इंदिरा गांधीजींच्या कालावधीमध्ये केले म्हणजे बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने करण्यात आले मात्र जेव्हा एकोणीशे अठ्याहत्तरची घटनादुरुस्ती झाली चव्वेचाळीसावी घटनादुरुस्ती त्यावेळेला सरकार बदललेलं होतं आणि त्या सरकारने जी पॉवर होती तर ती म्हणजे केंद्र सरकारची जी पॉवर होती तर ती थोडी कमी केली म्हणजे सुरुवातीला राष्ट्रपतींना जर राष्ट्रपती सॉरी राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करायची असेल तर तिथे फक्त पंतप्रधानात शिफारस करत होते मंत्रिमंडळ किंवा कॅबिनेटच्या शिफारशीची आवश्यकता नव्हती किंवा जरी असली तरी ती तोंडी आवश्यकता होती लेखी नव्हती मात्र चव्वेचाळीसाव्या घटनादृष्टींनी काय केलं तर लेखी शिफारशीची आवश्यकता तिथे म्हणजे लेखी शिफारस बंधनकारक केली त्यानंतर अंतर्गत अशांतता या कारणास्तव इंदिरा गांधींनी आणीबाणी घाय घोषित केली होती मात्र अंतर्गत अशांतता म्हणजे नक्की काय तर या शब्दाची व्याख्याच कुठे दिलेली नव्हती त्यामुळे शासनाला वाटलं की अंतर्गत अशांतता आहे तर शासन आणीबाणी लागू करू शकत होतं मात्र नंतर तिथे अ अंतर्गत अशांतताऐवजी सशस्त्र बंडाळी हा शब्दप्रयोग वापरण्यात आला त्याचबरोबर जे आपले एकोणीस मध्ये जे कलम एकोणीसमध्ये जे आपल्याला मूलभूत हक्क दिलेले आहेत तर ते मूलभूत हक्क जे आहेत ते केवळ युद्ध आणि परकीय आक्रमण या दोन कारणांनी जर आणीबाणी घोषित झाली तरच ते निलंबित करता येतील सशस्त्र बंडाळीच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीमध्ये ते निलंबित करता येणार ही तरतूद सुद्धा कशाने टाकण्यात आली तर चव्वेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे अठ्याहत्तरनी आणि चौथं विधान जे आहे तिथे जे म्हटलेलं आहे की कोणत्याही सभागृहाने तस कोणत्याही सभागृहाने नाही तिथे काय पाहिजे जर लोकसभेने तसा ठराव पारित केला तर ओके <coughs> जर लोकसभेने आणीबाणीला विरोध करणारा ठराव पारित केला तर मात्र काय होईल राष्ट्रपतींना आणीबाणी मागे घेण्याची घोषणा करावीच लागते आणि असा ठराव फक्त लोकसभाच आणू शकते राज्यसभा नाही आणि जरी राज्यसभेने तो आणला तरी तो राष्ट्रपतींवरती बंधनकारक नाही आणि मुख्य म्हणजे जर लोकसभेने असा ठराव पारित केला तर त्यासाठी राज्यसभेच्या अनुमोदनाची आवश्यकता आहे का तर अजिबात नाही ओके तीनशे बावन्नचा उपकलम सात मध्ये इथे फक्त लोकसभेचाच उल्लेख केलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चार विधान दिलेली आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला बरोबर कोणतं चूक कोणतं हे ओळखायचं आहे पहिलं विधान आहे मूळच्या राज्यघटनेत उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत व्हावी अशी तरतूद होती विधान ब आहे एकोणीसशे एकसष्टच्या अकराव्या घटनादुरुस्तीने उपराष्ट्रपतीच्या निवडीची पद्धत बदलण्यात आली विधान सी आहे उपराष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहांच्या केवळ निर्वाचित सदस्यांच्या निवड मंडळाकडून केली जाते आणि विधान ड आहे निवड मंडळ अपूर्ण होते या कारणास्तव उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीला आव्हान देता येत नाही ओके ना तर आता हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर शोधताना आपल्याला पहिल्यांदा काही गोष्टी माहिती पाहिजेत तर मूळ राज्यघटनेमध्ये उपराष्ट्रपतीची निवड जी आहे ती संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत व्हावी अशी तरतूद होती हे विधान अगदी बरोबर आहे एकोणीसशे एकसष्टला ला जेव्हा अकरावी घटनादुरुस्ती झाली तर त्या घटनादुरुस्तीने उपराष्ट्रपतीच्या निवडीची पद्धत बदलली म्हणजे तोपर्यंत काय होतं तर मूळ घटनेमध्ये जे सांगितलेलं होतं की दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत तर त्या पद्धतीने ती होत होती क मध्ये काय दिले राष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहांच्या केवळ निर्वाचित सदस्यांच्या निर्वाचन मंडळाकडून तर हे विधान चुकीचं आहे कारण इथे केवळ निर्वाचित सदस्य असं म्हटलेलं आहे तर उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये केवळ निर्वाचित नाही तर निर्वाचित तसेच नामनिर्देशित सदस्य हे भाग घेत असतात म्हणजे संसदेचे सर्व सदस्य जे आहेत ते उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेत असतात आणि निवड मंडळ अपूर्ण होते म्हणजे आता समजा असं होऊ शकतं की काही लोक जे आहेत ते प्रेझेंट नाही आहेत आहे, आहे, तर मग निवड मंडळ अपूर्ण होतं या कारणास्तव उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीला आव्हान देता येत नाही ओके त्यामुळे अ बरोबर आहे त्यानंतर ब बरोबर आहे आणि ड बरोबर आहे क हे चुकीचं आहे आणि असं आपल्याला कुठे आढळतं पर्याय क्रमांक तीन मध्ये आपल्याला अ ब ड बरोबर आणि क चूक असं दिलेलं आहे त्यामुळे आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आता ज्यावेळेला तुम्ही राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हा घटक अभ्यासता त्यावेळेला तुम्हाला राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण कोण सहभागी होतं आणि उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण कोण सहभागी होतं हे माहीत असणं आवश्यक आहे जर आपण राष्ट्रपतींच्या निवडणुकीचा विचार केला तर संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य त्याच्यामध्ये भाग घेतात निर्वाचित म्हणजे काय तर जे निवडून आलेले आहेत ज्यांना लोकांनी निवडून दिलेलं आहे असे सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात कोणते संसदेचे दोन्ही सभागृहांचे म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेचे राज्य विधानसभांचे निर्वाचित सदस्य विधानसभेमध्ये सुद्धा जे निवडून आलेले सदस्य आहेत तेच काय करतील राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेतील आणि दिल्ली पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा आहे तर तिथले सुद्धा निर्वाचित सदस्य काय करतील राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेतील आणि आत्ता जो नवीन झालेला केंद्रशासित प्रदेश आहे ज्याला विधानसभा आहे तो कोणता ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा ओके आता हे झालं आपण राष्ट्रपतीच्या बाबतीत बघितलं उपराष्ट्रपतीच्या बाबतीत कोण आहे तर संसदेच्या संसदेचे सर्वच्या सर्व सदस्य जे आहेत ते उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सहभागी होतात मग तिथे असं काही नाही की फक्त निर्वाचित किंवा निवडून आलेले सॉरी नामनिर्देशित असं काही नाहीये तर सगळेच उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सहभागी होतात मग सहभागी कोण होत नाहीत हेही तुम्हाला माहिती पाहिजे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहातील नामनिर्देशित सदस्य जे असतात ते सहभागी होत नाहीत का कारण जे सदस्य नामनिर्देशित असतात ते राष्ट्रपतींनीच नामनिर्देशित केलेले असतात सो समजा आता एका राष्ट्रपतींनी काही सदस्यांना नामनिर्देशित केलं आणि नेक्स्ट टर्मला सुद्धा तेच उभे राहिले तर अर्थातच जे सदस्य राष्ट्रपतींनी नॉमिनेटेड केलेले आहेत ते त्यांनाच मतदान करणार ओके त्यामुळे ते नामनिर्देशित सदस्य जे आहेत ते राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये सहभागी होत नाहीत त्याचबरोबर राज्यांच्या ज्या विधान परिषदा असतात म्हणजे भारतातील सर्वच राज्यांना विधान परिषदा नाही आहेत तर काही ठराविक राज्य आहेत कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की कोणत्या कोणत्या राज्यांना विधान परिषदा आहे किंवा कोणत्या राज्यांचं जे विधीमंडळ आहे ते द्विग्रही आहे ओके तर ज्या राज्यांकडे विधान परिषद आहे तर त्यांचे नामनिर्देशित तसेच निर्वाचित कोणतेही सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सहभागी होत नाहीत ठीक आहे आणि उपराष्ट्रपतीच्या विधिमंडळ जे आहेत राज्यांची तर ता त्यांचेच कोणतेच सदस्य म्हणजे निर्वाचित किंवा नामनिर्देशित कोणतेही सदस्य उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सहभागी होत नाहीत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या राज्यपालाबाबत कोणते विधान सत्य आहे आता जरी इथे महाराष्ट्राचे राज्यपाल म्हटलं असलं तरी ही जी कंडिशन आहे ती सर्वच राज्यपालांना लागू होते विधान एक आहे ते अँग्लो इंडियन जमातीतील एकाच विधान परिषदेवर नामनिर्देशित करू शकतात विधान दोन आहे ते अँग्लो इंडियन जमातीतील किमान दोघास विधानसभेवर नामनिर्देशित करू शकतात विधान तीन आहे त्यांना राज्यघटनेच्या अनुच्छेद तीनशे एकाहत्तर दोन अन्वये विशेष जबाबदारी प्रदान करण्यात आली आहे आणि चार ते राज्यघटनेच्या अनुच्छेद ए खाली सक्तीने खाजगी मालमत्ता संपादन करण्यासंबंधीचे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकत नाहीत तर आता या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे की कोणता विधान सत्य आहे राज्यपालांच्या बाबतीत तर ते विधान आहे पर्याय क्रमांक तीन ओके okay. एक मध्ये काय चुकीचं आहे तर ते अँग्लो इंडियनच्या जमातीतील एकाच विधानसभेवर नाही तर विधान सभे सॉरी विधान परिषदेवर नाही तर ते विधान सभेवर नामनिर्देशित करतात आणि विधान परिषदेवर सॉरी दोन अँग्लो इंडियन इथे म्हटलं तर हे चुकीचं आहे विधान परिषदेवरती तर ते करतच नाहीत अँग्लो इंडियनला आणि विधानसभेवर करतात पण ते पण पंट एका व्यक्तीला करतात आणि जे दोन सदस्य म्हटले तर ते लोकसभेमध्ये राष्ट्रपती दोन अँग्लो इंडियन जमातीच्या म्हणजे जर त्यांना असं वाटलं की अँग्लो इंडियन या जमातीला पुरेसं प्रतिनिधित्व मिळालेलं नाही तर मग ते तसं नामनिर्देशित करतात विधान तिसरं बरोबर आहे त्यांना राज्य अनुच्छेद तीनशे एकाहत्तर दोन अन्वे विशेष जबाबदारी प्रदान करण्यात आलेली आहे तर तुम्हाला माहिती असेल की तीनशे एकाहत्तर कलम जे आहे तर त्याच्यामध्ये काही राज्यांसाठी विशेष अशा तरतुदी केलेल्या आहेत तर त्याच्याशी संबंधित ते कलम तीनशे एकाहत्तर आहे तर तिथे आपल्याला राज्यपालांनाही काही विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि विधान चार जे आहे तर एकतीस खाली एक सक्तीने खाजगी मालमत्ता संपादन करण्यासंबंधीचे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ ते राखून ठेवू शकत नाहीत तर ते चुकीचं आहे कारण असं कोणतंही विधेयक नाही की ते राखून ठेवू शकत नाहीत सगळी विधेयकं ते राखून ठेवू शकतात मग आता जे आपण अँग्लो इंडियनचं पाहिलं तर ते कलम कोणतं आहे कलम तीनशे तेहतीस तसंच जर तुम्ही म्हणजे तीनशे एकतीसपासून तीनशे तीस, तीस एकतीस बत्तीस आणि तेहतीस ही चार कलमं बघितली तर पहिल्यांदा दोन जे आहेत तीनशे तीस आणि एकतीस ती लोकसभेवरती एस सी आणि एस टीसाठी आहेत आणि तीनशे बत्तीस आणि तेहत्तीस जर पाहिली तर आपण विधानसभेवरती आहेत एस सी एस टी आणि त्यानंतर अँग्लो इंडियनसाठी ओके तर अँग्लो इंडियन समाजातील एक सदस्य जो आहे तो विधानसभेवरती ते नामनिर्देशित करतात सुरुवातीला ही तरतूद घटना लागू झाल्यापासून दहा वर्षांसाठी होती पण नंतर ती प्रत्येक वेळेला दहा वर्षांनी वाढवण्यात आली पंच्याण्णवावी घटनादुरुस्ती झाली दोन हजार नऊला ला आणि त्यांनी ती मुदत दोन हजार वीस पर्यंत वाढवण्यात आली होती आता रिसेंटली एकशे चारवी घटनादुरुस्ती झालेली आहे तर ही जी घटनादुरुस्ती आहे त्याच्यामध्ये एस सी आणि एस टी कम्युनिटीसाठीचं जे आरक्षण आहे ते दोन हजार तीस पर्यंत वाढवलेलं आहे म्हणजे दहा वर्षांनी वाढवले मात्र अँग्लो इंडियनसाठी मात्र तशी काहीही तरतूद केलेली नाही ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती बाब जुळत नाही एक आहे अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला दोन आहे एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मसुदा समितीची स्थापना तीन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन भारतीय जनतेने संविधान स्वीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण केली आणि चार चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमता संविधानावर स्वाक्षऱ्या किंवा सह्या केल्या तर आता याच्यापैकी पहिलं विधान जे आहे किंवा पहिली जोडी जी आहे ती चुकीची आहे तर का ते अर्थातच तुम्हाला माहित असेल कारण राज्य घटनेचा एवढा अभ्यास तर आपण नक्कीच केलेला असतो तर आपण बघूयात की कोणत्या डेटला काय झालेलं आहे तर जवाहरलाल नेहरूंनी जो उद्दिष्टांचा ठराव मांडलेला होता तर तो अकरा डिसेंबरला नाही तो तेरा डिसेंबरला मांडलेला होता ओके सो लक्षात घ्या की इथे फक्त एक नंबर म्हणजे अकरा मधला इथे फक्त तीन हा नंबर चुकलेला असला तरीही आपलं उत्तर चुकू शकतं एवढं म्हणजे डीपमध्ये आयोग सध्या किंवा एवढ्या मायनर अशा मिस्टेक करून आयोग आता आपल्याला प्रश्न देत आहे सो आपल्याला खूप केअरफुली ते रीड करायचंय एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला मसुदा समितीची स्थापना झाली ही आपल्याला माहिती आहे आणि अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सदस्य टोटल किती सात आता ते कोणते कोणते आहेत ते, ते, आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नासला ला भारतीय जनतेने काय केलं संविधान स्वीकृतही केलं आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण केली चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नासला संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमतः संविधानावरती स्वाक्षऱ्या केल्या त्याचबरोबर इतर काही डेट्स आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या त्या म्हणजे नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसला संविधान सभेची पहिली बैठक पार पडली होती आणि जी डेट आपल्याला क्वेश्चनमध्ये दिली अकरा डिसेंबर तर त्या दिवशी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे मग पहिली बैठक झाली नऊ डिसेंबरला तर त्याचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर सचिदानंद सिन्हा का कारण वयोज्येष्ठतेनुसार म्हणजे जे की आपण फ्रान्सच्या घटनेकडून घेतलेलं होतं फ्रान्सचं अनुकरण करून आपण काय केलं होतं डॉक्टर सचिदानंद सिन्हा यांना अध्यक्षपद दिलेलं होतं अकरा डिसेंबरला नंतर मग डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली तेरा डिसेंबरला पंडित नेहरूंनी उद्देशपत्रिका मांडली मात्र ती बावीस जानेवारी एकोणीशे सत्तेचाळीस रोजी स्वीकृत केलेली आहे त्यानंतर बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला राष्ट्रध्वज सुद्धा आपण स्वीकृत केला आणि चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला राष्ट्रगीतांनी राष्ट्रगान स्वीकृत केलं आता आयोग आणखी कुठे कन्फ्यूज करू शकतो तर इथे बावीस जानेवारी एकोणीसशे आहे आणि इथे बावीस जुलै एकोणीशे सत्तेचाळीस आहे तर इथे कन्फ्यूज होऊ नका बावीस जानेवारीला उद्देश पत्रिका स्वीकारली आणि बावीस जुलैला राष्ट्रध्वज स्वीकारलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राज्य विधिमंडळाने संमत केलेले विधेयक राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात राष्ट्रपती विधेयकाला मान्यता देतात अथवा मान्यता राखून ठेवू शकतात ब राज्य विधीमंडळाकडे पुनर्विचारार्थ ते विधेयक परत पाठवू शकतात क राष्ट्रपतीकडून परत आलेल्या विधेयकावर राज्य विधिमंडळाने तीन महिन्यात पुनर्विचार केलाच पाहिजे आणि जर पुन्हा ते विधेयक मंजूर केले तर राष्ट्रपतीवर त्याच संमती देणे बंधनकारक असते आणि ड पुनर्विचारार्थ परत आलेले विधेयक जर राज्य विधीमंडळाने मंजूर केले तर राष्ट्रपतीने त्या सहा महिन्याच्या कालावधीत संमती दिली पाहिजे आणि आपल्याला विचारले की कोणतं विधान बरोबर आहे तर विधान अ आणि ब बरोबर आहे क आणि ड चुकीचं आहे ओके तर आता ज्या वेळेला राज्य विधिमंडळ एखादं विधेयक संमत करतं तर राज्यपाल काय करतील एक तर त्याला संमती देतील किंवा त्याची संमती रोखून ठेवतील किंवा ते पुनर्विचारात पाठवतील आणि चौथी गोष्ट ते करू शकतात ते म्हणजे ते राष्ट्रपतींकडे पाठवू शकतात आता जेव्हा राज्यपाल एखादं विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवतात त्यावेळेला राज्यपालांचा त्या विधेयका संदर्भाचा जो काही संबंध असतो तो सगळा तिथेच संपतो मग आता राष्ट्रपती काय करतील राष्ट्रपती ते विधेयक त्याला मंजुरी देतील किंवा मंजुरी संमती देतील किंवा ते नाकारू शकतील किंवा ते तसंच पडून ठेवू पडून पडून देतील किंवा मग ते पुनर्विचारार्थ पाठवतील आता जर समजा राष्ट्रपतीने ते पुनर्विचारार्थ पाठवलं तर राज्य मंडळाने पुन्हा एकदा पुनर्विचार केला आणि ते जर परत राष्ट्रपतीकडे पाठवलं तर राष्ट्रपतींवरती कोणत्याही प्रकारचं बंधन नाही की राष्ट्रपतींनी त्याला संमती दिलीच पाहिजे ओके असं काही कुठे सहा महिन्याचा कालावधी वगैरे किंवा तीन महिन्याचा कालावधी वगैरे दिलेला नाही की राष्ट्रपतींनी त्याला मंजुरी दिली पाहिजे असं काही नाही मग आपण पाहिलं होतं की राज्यपाल जे आहेत ते राष्ट्रपतीच्या मंजुरीसाठी विधेयक राखून ठेवू शकतात का ओके तर असं नाही एकतीस अ मध्येही असं काही म्हटलेलं नाहीये तर फक्त एवढंच म्हटले की राज्यपाल कोणतेही विधेयक जे आहे ते राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी राखीव ठेवू शकतात आणि एकतीस अ जे आपण मगाच्या प्रश्नामध्ये पाहिलं होतं तर त्याच्यामध्ये तर असं म्हटलेलं आहे की खाजगी मालमत्तांच्या संपादनाशी संबंधित राज्याच्या कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळालेली असल्याशिवाय त्याला कलम चौदा व एकोणीसच्या अं एकोणीस मधील मूलभूत हक्कांच्या संदर्भातील न्यायिक पुनर्विलोकनापासून संरक्षण मिळणार नाही म्हणजे राष्ट्रपतींच्या विचारार्थ ज्यावेळेला राज्यपाल एखादं विधेयक राखून ठेवतात तर ता त्याच्या बाबतीमध्ये कोणतं विधेयक राखून ठेवू शकतात आणि कोणतं नाही अशी कंडिशन नाही तर अक्षरशः ते सगळेच विधेयक राखून ठेवू शकतात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतात न्यायालयीन पुनर्विलोकन काय सुचवते एक कायद्यांची आणि कार्यकारी आदेशांची घटनात्मकता घोषित करण्याचा न्यायालयीन अधिकार दोन कायदे मंडळाद्वारे मंजूर करण्यात आलेल्या कायद्यांचे सुज्ञपणा यावर प्रश्न उपस्थित करण्याचा न्यायालयीन अधिकार आणि तीन कायदेशीर मान्यता असलेल्या सर्व बाबींचे राष्ट्रपतीची मान्यता मिळण्याअगोदर अगोदर पुनर्व पुनरावलोकन करण्याचा न्यायालयीन अधिकार आणि चार आहे आपल्याच यापूर्वी समान अथवा भिन्न प्रकरणामध्ये दिलेल्या निर्णयाचे पुनरावलोकन करण्याचा न्यायालयीन अधिकार तर आता न्यायालयीन पुनर्विलोकन तुम्हाला माहित असेल की घटनेने एखादा सॉरी जर समजा विधीमंडळाने किंवा संसदेने एखादा कायदा केला तर तो कायदा संविधानाशी संविधानाच्या तरतुदींना जुळून घेणारा आहे का किंवा संविधानाच्या तरतुदींचं उल्लंघन करणारा नाही ना हे तपासण्याचा जो न्यायालयानं अधिकार दिलेला आहे त्याला आपण म्हणतो न्यायालयीन पुनर्विलोकन ओके म्हणजेच काय तर कायद्यांची आणि कार्यकारी आदेशांची घटनात्मकता घोषित करण्याचा न्यायालयाला दिलेला अधिकार म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकन ओके तथा कायदे मंडळाद्वारे मंजूर करण्यात आलेल्या कायद्यांचे यावर प्रश्न उपस्थित करण्याचा न्यायालयात अधिकार त्यांना न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणत नाहीत किंवा घटनेने असा अधिकार दिलेला नाही कायदेशीर मान्यता असलेल्या सर्व बाबींचे राष्ट्रपतीची मान्यता मिळण्या अगोदर पुनरावलोकन राष्ट्रपतीची मान्यता मिळण्या अगोदर न्यायालय पुनर्वलोकन करण्याचा प्रश्नच येत नाही कारण जोपर्यंत राष्ट्रपती एखाद्या कायद्यावरती किंवा एखाद्या विधेयकावरती सही करत नाहीत तोपर्यंत त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होत नाही आपल्याच यापूर्वी समानात्वा भिन्न प्रकरणामध्ये दिलेल्या निर्णयाचे पुनर्वलोकन करण्याचा अधिकार आता न्यायालय काय करू शकतं अगोदर एखादा निर्णय दिलेला आहे तर ले, ले तो नंतर बदलू शकतं पण आपल्याला इथे काय विचारलंय न्यायालयीन पुनर्विलोकन तर त्याचा अर्थ काय होतो कायद्यांची आणि कार्यकारी आदेशांची घटनात्मकता घोषित करण्याचा न्यायालयीन अधिकार तसं पाहायला गेलं तर घटनेमध्ये न्यायालयीन पुनर्विलोकनाची व्याख्या कुठेही दिलेली नाही मात्र आत्तापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे निर्णय दिलेले आहेत तर त्याच्यावरून आपल्याला हे अभिप्रित होतं की कायदे आणि कार्यकारी आदेशांची घटनात्मकता घोषित करण्याचा जो न्यायालयाचा अधिकार आहे त्याला आपण काय म्हणतो न्यायालयीन पुनर्विलोकन सो so, आजच्या लेक्चरमध्ये आपण राज्यसेवा दोन हजार एकोणीस मध्ये जे राज्यघटना या विषयावर प्रश्न पाहिलेले आहेत त्याच्यातले काही प्रश्न पाहिलेले आहेत उर्वरित प्रश्न जे आहेत ते पुढच्या सेशनमध्ये असतील आणि शक्यतो रोज संध्याकाळी सात वाजता हे लेक्चर्स तुम्हाला मिळतील त्यामुळे हे लेक्चर्स तुम्ही पाहायला ले विसरायचं नाही याच्यातून तुमची खूप तुम छान पद्धतीने रिव्हिजन कंप्लीट होईल जर एखादा टॉपिक तुम्ही वाचलेलाच नसाल Uh, किंवा तो कम्प्लिटली तुम्हाला अननोन असेल तरी सुद्धा त्या टॉपिकची सुद्धा तुमची तयारी याच्यामधून होणार आहे जर आजचं लेक्चर तुम्हाला आवडला असेल तर लेक्चरला नक्की लाईक करा त्याचबरोबर तुमच्या फ्रेंडसोबत हे शेअर करा आणि आत्तापर्यंत जर तुम्ही वॉरियर ऑफिसर या परिवाराचे सदस्य झाला नसाल तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करा कारण इथे खूप उपयुक्त असे आणि ट्रिक्सच्या माध्यमातून मजेशीर पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकाल असे व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला मिळतील ओके सो स्टे सेफ Keep studying. Thank you, warriors.